खड्डे बुजवण्याची जबाबदारी महापालिकेची असताना त्यासाठी वाहतूक पोलीस मेहनत घेत असल्याचं चित्र उल्हासनगरमध्ये दिसत आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील खड्डे भरले. हा खड्डे भरणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. उल्हासनगर कॅम्प 2 येथील फर्निचर मार्केट परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे ट्रॅफिक पोलिसांना भरण्याची वेळ आली आहे. वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या शेजारी असलेली खडी या खड्ड्यांमध्ये भरून रस्त्यावरील अपघात होऊ नये याची दक्षता घेतली. पोलिसांच्या या कृतीमुळे उल्हासनगर महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचे जणू वाभाडेच निघाले आहेत. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा तर होतोच, मात्र नागरिकांचा जीव देखील जात आहेत. खड्डे दुरुस्तीसाठी पालिकेनं कोटी रुपयांची उधळपट्टी केली असं बोललं जात आहे. दुसरीकडे खड्डे जैसे थे असल्यानं महापालिका काय करते असा प्रश्न उपस्थित केला जातोय. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.